फ्रेंड्स हाय एंड वेलकम बैक। आज मी खूप साधी ट्रिक सांगणार आहे। मी काल एके ठिकाणी एका ग्रुपमध्ये वाचलं की पोहे कसे भिजवायचे, की ज्यांनी पोहे खूप लुसलुशीत आणि चिकट होणार नाहीत असे, तर खूप साधी गोष्ट आहे। पोहे भिजवताना तुम्ही कुठल्याही भांड्यात जर का पोहे भिजवलेत तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पाणी राहतं, पण जर तुम्ही असं काहीतरी यूज केलं ज्याला जराशी जाळी असेल, और असं काहीतरी यूज केलं की ज्याला जाळी आहे ज्यातून पाणी खाली पडू शकतं, किंवा चाळणी यूज केलीत, तर पोहे खूप चांगल्या पद्धतीनं भिजले जातात। त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि त्याचा गिजगा होत नाही, पोहे सुटे होतात आणि मऊ होतात, ओके, लुसलुशीत आणि चिकट होणार नाहीत। तर मी जस्ट दाखवते कसे भिजवायचे पोहे। तर हे मी पोहे काढले त्या जाळीच्या भांड्यामध्ये आणि फक्त हे हलक्या हाताने हलवायचे, धुवायचे। काही लोकांना फार चोळून जोरजोरात धुण्याची सवय असते, तशी गरज नाही ॲक्च्युली, कारण पोहे आपण चाळून घेतलेले असतात, त्यामुळे त्यांना फार जोरात जर का तुम्ही खसखसून धुतले तर त्याचे तुकडे पडतात, त्याच्यामुळे ते हलकेसे धुवायचे, थोडे हलवून घ्यायचे गरज असेल तर, अगदी भिजले नसतील नीट तर। फक्त छान पाण्याने धुवायचे, असे थोडेसे हलवायचे पोहे, बस झालं। गेल्याने याच्यामध्ये पाणी जास्त राहत नाही आणि जे काही पाणी असतं ना ते निथळून जातं, पोहे अगदी मऊ होतात आणि सुटसुटीत होतात। सो दिस वॉज द टिप फॉर टुडे, की ज्यांचे पोहे चिकट होत आहेत किंवा पोह्यांचा असा गोळा होतो, त्यांनी पोहे असे चाळणीमध्ये जाळी असणाऱ्या एखाद्या भांड्यामध्ये भिजवायचे, की ज्याने की त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी निघून जातं आणि पोहे सुटे होतात।